नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। वाडा तालुक्यात दिवसेंदिवस अपराध व गुन्हे वाढतच चालले आहे। आता पुन्हा एक संशयित गुन्हा घडला आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील परडी येथील एका महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना 31 मे रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली। इंदुरा उर्फ संगीता धिंडा वय वर्ष 55 असे या महिलेचे नाव आहे। तर या प्रकरणी याच गावातील विकास वाघ या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परळी गावाशेजारील एका फार्म हाऊसवर संगीता ही काम करून उदरनिर्वाह करीत होती। मात्र याच गावातील विकास वाघ हा तिला काही ना काही कारणावरून नेहमीच त्रास देत होता, म्हणून त्याला येथे येण्यास मनाईही करण्यात आली होती। मात्र तरीही 31 मे रोजी तो रात्री अंधाराचा फायदा घेत येथे आला होता, त्यामुळे त्यांनी हा प्रकार केला असावा असा संशय महिलेची आई लक्ष्मी दिवे हिला आहे। त्यामुळे तिने वाडा पोलीस ठाण्यात फिर्यादीत त्याचे नाव दिले आहे। पोलिसांनी विकास वाघ याला ताब्यात घेतले असून अधिक तपास उपनिरीक्षक DS पाटील करीत आहेत।